बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि अनेक मंडळं वेगवेगळे देखावे घेऊन येत असतात. असाच एक वेगळी संकल्पना घेऊन आपलं हे मंडळ येत आहे. पोस्ट गल्ली मंडळ एक वेगळा देखावा घेऊन येत आहे आणि त्याच्यात एक वेगळं कॅरेक्टर आहे. ते कॅरेक्टर म्हणजे मुंजा. त्याचे डायरेक्टर आदित्य सरपोतदार आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. ही संकल्पना कशी वाटली तुम्हाला, काय सांगाल? मला प्रचंड कौतुक आणि छान वाटतं हे बघून. कारण आम्हाला असं नेहमीच वाटतं की आपण गणेशोत्सवाच्या द्वारे काही ना काहीतरी समाजामध्ये पण देत असतो. म्हणजे आज लोक येतात, फिरतात, बघतात, त्यांना एक श्रद्धा असते. पण जिवंत देखावे असे करून लहानपणापासून, म्हणजे मी पण बघत आलोय की आपण त्या देखाव्यातनं काय कथा सांगतोय, त्या देखाव्याचा काय अर्थ आहे हे बघायला आपण नेहमी उत्सुक असतो. आणि आज हे त्यांनी मुंजाच्या द्वारे एक वेगळी कथा सांगितली आहे. छान इंटरेस्टिंग स्किट केला आहे. खूप इंटरेस्टिंग असा एक मेकअप गेटअप करून एक ऍक्टर असा मुंजा बनून येतो. आणि मुलींसाठी, स्त्रियांसाठी मुंजा हा कसा, मुंजासारखे समाजात असे किती अनेक आहेत, आणि गणपतीकडे जाऊन किंवा त्या मुलींनी सशक्त होऊन कसं ते लढावं मुंजाच्या विरोधात, हे छोटंसं त्यांनी त्या स्किटमधनं सांगितलंय. मला असं वाटतं की लहान मुलं किंवा लहान मुली पण जेव्हा मंडळात येतात, बघतात गणपती, तेव्हा या अशा कथांमधनं ना त्यांना ती करमणूक पण होते आणि त्यांच्यापर्यंत एक छोटासा बोध पण पोचतो. तर खरं ह्यांचं कौतुक आहे, मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, लोखंडेंचं कौतुक आहे, आणि सगळ्यांचंच कौतुक आहे की यांनी हे इतकं छान मेहनत करून उभं केलंय. पण आपल्या चित्रपटाचा एक कॅरेक्टर घेऊन इन्स्पायर होऊन अशी मंडळं असतात, ते नवीन नवीन देखावे तयार करतात, त्याबद्दल काय सांग? मला असं वाटतं की कसं आहे, सिनेमा हा समाजातनंच येतो आणि सिनेमा बघणारे जे प्रेक्षक असतात ते समाजातलेच असतात. तर जर त्यांना असं काही वाटलं की सिनेमा बघून की अरे हे छान काहीतरी वाटतं, आणि ज्यातनं आपण जे म्हणायचा प्रयत्न करतोय त्यातनं आपल्याला काहीतरी एक छान उभं करता येईल, तर फारच छान वाटतं. आणि मला आनंद या गोष्टीचा होतोय की लालबाग परळ या भागामध्ये मुंजाला खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग मिळाला. मी पहिल्या आठवड्यात जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा आम्हाला हाऊसफुलचे सगळे बोट दिसायला लागले. तेव्हा आम्ही एक जे ट्रिप फेरी मारली मुंबईत तेव्हा आम्ही इथे पण आलो होतो आणि आम्हाला इथेही जाणवलं की एक मराठी खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे जो मराठी सिनेमा पण बघतो. आणि मुंजात तसा थोडा हिंदी असला तरी आहे मराठी सिनेमा, म्हणजे त्याचा सोल हा मराठी आहे. तर या इथल्या भागातल्या सगळ्या प्रेक्षकवर्गांनी पण त्याला खूप छान सपोर्ट केलाय. तर मला फारच भारी वाटतंय की आता आपल्या सिनेमाला एक जिवंत देखावा म्हणून इथे उभा केलाय. येत्या काळात महिलांवर कोणते चित्रपट घेऊन तुम्ही येणार असाल? महिलांवर चित्रपट म्हणजे माझे चित्रपट तुम्ही जर बघितले असेल तर थोडी करमणूक ही त्यातला एक मूळ त्याचा ती कन्सेप्ट असते. पण माझ्या प्रत्येक सिनेमात तुम्ही बघितलं असेल तर ती महिला जी असते ना ती लढणारी असते. म्हणजे या आधी जे सिनेमे झाले किंवा आता माझा एक हिंदी सोनाक्षीबरोबर सिनेमा आला त्यात ती लढती आहे. झोंबिवलीत वैदेही लढणारी दाखवली. आणि प्रत्येक सिनेमात, म्हणजे आता माऊलीसारख्या सिनेमामध्ये पण शेवटी ती मुलगी अशी ती अशी ती खचलेली किंवा अशी नव्हतीच. तर मला असं वाटतं की महिला आपल्या महाराष्ट्रात तर महिला फारच डॅशिंग आहेत आणि सिनेमामध्ये पण त्या तशा दिसतात आणि दिसाव्याच. पुढचा सिनेमा पण आहे पण ती लव्ह स्टोरी आहे. सो त्यात आता ती महिला कशी असेल तुम्हाला ती फिल्म बघून, तुम्हाला ट्रेलर बघून कळेलच. आणि आता जरा सुरुवात आहे, शूटिंग चालू आहे पण खूप लवकर आहे हे सांगायला. तुमचा किती उत्साह आहे या गणपती उत्सवात, कारण तुम्ही पुण्याचे आहात, कसं काय सांगा? बघा, पुण्याचा आणि गणेशोत्सवाचा संबंध काय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आम्हाला लहानपणापासून एक संस्कारच होतात गणपतीचे. पण माझं कनेक्शन इतकं वेगळं आहे कारण माझा पहिला चित्रपट जो होता उडाडाल त्याच्यामध्ये गणपतीचं गाणं होतं मोऱ्या मोऱ्या, आणि ते गाणं अजय अतुलनी केलं होतं. आणि आमची मैत्री ही गणेशोत्सवातलीच, म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा माझा खूप जवळचा संपर्क आहे आणि त्या मंडळामध्ये अजय ढोल वाजवायला यायचा. तर ती तेव्हापासून आमची मैत्री. तर ते कसं गणेशोत्सवातनं पहिला सिनेमा आणि पहिल्या सिनेमातनं गाणं, आणि ते गाणं चाललं म्हणून सिनेमा चालला आणि तिथून जो प्रवास सुरू झाला. तर मी बाप्पाच्या चरणी नेहमी माझं डोकडे होतो आणि मी विचार तोच करतो की सुरुवात तूच करून दिली आहेस तर पुढे पण तू सांभाळशील. तर फार महत्वाचा गणेशोत्सव असतो आणि कुठेही जा, कुठलीही मूर्ती बघा, मला ते असं एक मन भरून येतं ना आपलं. म्हणून आज मला ही मूर्ती बघून पण फार असं वाटलं की काय कमाल मूर्ती केली आहे. तर मला वाटतं गणेशाचं ते आहे, काहीतरी कनेक्शन आहे प्रत्येकाशीच की आपल्याला बघून असं वाटतं, काहीतरी वाटतं की अरे हे आपल्यासाठीच केलेलं आहे. तर आहे आणि खूप स्ट्रॉंग कनेक्ट आहे. तर आता तर सुरुवात आहे बघा, आता खरी मजा सुरू होणार आहे उद्यापासून की जेव्हा उद्याची रात्र मला वाटतं सगळे जमून एक मंडळ एकत्र येतं, कार्यकर्ता सगळे एकत्र येतात आणि एक एक्साइटमेंट असते मंडळात की आता उद्यापासून सुरुवात. तर मलाही आहे तशी, मी आता पुण्याला जाईन आणि माझ्या मंडळाला भेटीन आणि बसून आता एक 10 दिवसाचा प्लॅन बनेल. ज्यांची ही संकल्पना आहे ते दिनेश सर आपल्या सोबत आहेत. सर, कशी संकल्पना सुचली, काय सांगा? सुचली आम्हाला ऍक्च्युली सरांमुळे सुचली की सरांचा चित्रपट लागलेला. आम्ही अख्खं मंडळ गेलं आणि तिथे आम्ही बसलेलो आणि ज्यावेळी मुंजाचा एंट्रीच झाली तेव्हा माझ्या मित्राने प्रसाद आदाटे त्याने माझ्या कानात सांगितलं, हा मुंजा बघितला का? म्हटलं हा. म्हटलं आपण करूया का मुंजा? तर म्हटलं चल ना करूया.
मग करूया म्हटलं तर सगळं अख्खं मंडळ तिथे बोललं नाही मुंजा झालाच पाहिजे. मग मुंजा झाला पाहिजे म्हटल्याबरोबर लगेच आलो. रात्रभर झोपताना आठवत होता प्रत्येक डायलॉग, त्याच्यातले एक दोन डायलॉग खूप गाजलेले डायलॉग आहे. तर त्या डायलॉगमुळे तो सतत ती काठी ती आजी त्याचं ते पाठीवर बसणं. मग म्हटलं नाही आता आपल्याला ह्याच्यातून काय करायचं. मग मी डिस्कशन केलं आमच्या मंडळाची. मग मंडळाच्या अख्ख्या टीमने विघ्नहर्ताच्या टीमने सांगितलं नाही करूया. मग आमचे एक बीसे म्हणून आहे त्यांच्याशी बसून केलं. मग ते रिटर्न वर्क घेतलं. मग त्याच्यात करेक्शन केलं मुलांनी की या इथे ह्या मुलीला इथे जागा भेटली पाहिजे, इथे या स्त्रीला ही जागा भेटली पाहिजे. मग ते अख्खं सम पूर्ण त्याचा अभ्यास 3 महिन्याचा केल्यानंतर मग ते कॅसेटमध्ये स्टुडिओ सेट करून त्या स्टुडिओमध्ये जाऊन ते ऍक्टर्स त्या मुलीचा आवाज ते सगळं कॉन्सेप्ट तयार करून मग आम्ही तो मांडला इथे. मग सगळ्या मुलांना तो पाठवलाय व्हॉट्सअपवर. मग प्रत्येक मुलगा अरे ही म्युझिक कुठेतरी चुकते, अरे हे चुकतंय. मग हे सगळं कॉन्व्हर्सेशन घेऊन मग तो अख्खा ठराव झाला आणि मग आज ते तुमच्या समोर आलेलं आहे. किती दिवस लागले आणि तयारी कशी होती? ऍक्च्युली तयारीला तर आम्हाला बघायला गेलं तर 6 महिने पूर्ण लागले. आणि 6 महिन्यातून आम्हाला प्रत्येक एक दिवसाला एक दिवस चॅलेंज होतं प्रत्येक गोष्टीला. आणि आमच्या मूर्तीला 3 महिने गेले आणि डेकोरेशनला कमीत कमी आम्हाला 3 महिने नेट लागलेले. म्हणजे हे अख्खं मुलांनी झाड स्ट्रक्चर, त्याच्या वेली, त्याची पानं कुठून सिलेक्ट करायची, मुंजाचा मास, त्याचे कॉस्ट्युम ते कसे तयार करायचे, आता मुलीचं गणवेश, त्याच्या वेण्या, त्याचा मेकअप, ते सगळा त्याचा अभ्यास करून मग त्या सरांच्या पुढे आम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला नक्की या आणि असे नवीन नवीन देखावे पहा. कॅमेरामॅन मनीष विचारेसह श्रुती गोसावी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.